शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सायबर सेल पनवेलने पर्दाफाश केला असून आत्तापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. 18 मार्च ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत फिर्यादी यांना अनोळखी आरोपींनी मोबाईल फोनवर संपर्क करून FM ट्रेडर्स कंपनीमधील एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून कंपनीच्या PMS इक्विटी कॅपिटल ॲपमध्ये फिर्यादींच्या नावाचे डीमेट खाते ओपन करून ट्रेडिंगसाठी विविध स्कीम सांगितल्या. तसेच फिर्यादींचा विश्वास संपादित करून मोठा नफा करून देण्याचे आमिष दाखवले आणि 21,71,721 रुपये वेगवेगळ्या बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सांगून गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली होती. याबाबत कामोठे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑनलाईन शेअर मार्केट फ्रॉड गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याने या गुन्ह्याची उकल करून आरोपींना जेरबंद करण्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेलचे विवेक पानसरेंच्या आदेशाने हा गुन्हा पनवेल EMC सायबर सेलकडे तपासासाठी देण्यात आला. सायबर सेल पनवेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील बँक व्यवहार आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपी हे बँगलोर, कर्नाटक राज्य आणि इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणांवर वेगवेगळ्या पथकांद्वारे सापळा रचून एकूण 8 आरोपींना शिताफीने अटक केली. तसेच ज्या कॉल सेंटरमधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंजमधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरिता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईतील 14 संशयित इसमांकडे सखोल तपास चालू आहे. तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा शुभम कुमार, आशिष कुमार, प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी एकूण 25 बनावट वेबसाईट बनवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईदरम्यान एकूण 60 मोबाईल, 4 लॅपटॉप, 20 सिम कार्ड्स, बँक अकाउंट डाटा, मोबाईल ईमेल डाटा, चेकबुक्स, डेबिट कार्ड्स, फसवणूक केलेल्या बाबींच्या नोंदी असलेल्या वह्या असे साहित्य मिळून आले. या कॉल सेंटरमध्ये एकूण 8 मुली आणि 5 मुले काम करत असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायबर सेलने फिर्यादीच्या फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँकांची खाती गोठवण्याबाबत बँकांना तात्काळ पत्रव्यवहार करून 6,07,856 इतकी रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे. संदर्भ माहिती देण्यासाठी मंथन हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड झालेला होता, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ 12.5 लाख रुपये हे फ्रॉडस्टरने काढलेले होते. त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून 6 आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत. इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे. म्हणजे कॉल सेंटरचं आपण बांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते, ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं. त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते. असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत. याच्या महिलेचे 12.5 लाख रुपये गेले होते, त्यापैकी 50% जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखीसुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत. परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे, त्या कुटुंबांच नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाचं टार्गेट घेऊन अशा पद्धतीने लोकांना, देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते. ते ज्या वेबसाईटवर वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचा सुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंतसुद्धा आम्ही पोचला असून त्याला अरेस्ट केलेले आहे. त्याने अशा प्रकारच्या आणखी 25 वेबसाईट बनवून जवळजवळ 400 लोकांना त्या दिलेल्या आहेत. म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या 400 वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फ्रॉड याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या मीडियावरून जे कॉल येतात, जे पॉपअप येतात, वेबसाईटला व्हिजिट देण्याबाबत सांगण्यात येतं, त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला जास्त रिटर्न देऊ किंवा इतरही वेगवेगळ्या स्कीम्सची जे प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना
जनतेने बळबळू नये, नाहीतर आज जशा प्रकारे या महिलेची पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत. मी आपल्याला जसं सांगितलं की जवळजवळ 400 वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत, की त्या 400 वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चेक करण्याचं प्रक्रिया चालू असते.